नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 8 सप्टेंबरचे रॉयल प्रश्न सुरुवातीला बघूया. केशवानंद भारती केरळ सरकार विरुद्ध केरळ सरकार 1973 या खटल्यात केशवानंद भारती यांच्या कोणी खटला लढवला होता, म्हणजे यांच्याकडून कोणी खटला लढवला होता, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. या कालच्या रॉयल प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नाना पालखीवाला. ठीक आहे, चला आजचे प्रश्न बघूया. 9 सप्टेंबरचा पहिला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 1 चे ऑप्शन आहेत 7 सप्टेंबर, 8 सप्टेंबर, 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर. ओके, तर प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 8 सप्टेंबर. मित्रांनो, 8 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून 1966 पासून साजरा केला जातो. हा जो दिवस आहे हा युनेस्को द्वारा साजरा केला जातो. 2020 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना अशा पद्धतीची आहे की लिटरसी टीचिंग अँड लर्निंग द इन द COVID-19 क्रिसिस अँड बियॉन्ड, अशा प्रकारची संकल्पना आहे. हे पण तुम्ही लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 8 सप्टेंबर. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया. डॅश राज्य सरकारने नुकतेच COVID-19 विजय रथ सुरू केला आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, केरळ. प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर आहे गुजरात. गुजरात राज्य सरकारने नुकतंच COVID-19 विजयरथ सुरू केलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 3. नुकतेच डॅश द्वारा हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेकल HSTDV चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. इस्रो, DRDO, नासा वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर आहे DRDO. मित्रांनो, DRDO द्वारा नुकतेच कालच्या दिवशी या क्षेपणास्त्राचं प्रक्षेपण करण्यात आलं. हे जे काही क्षेपणास्त्र आहे हे संपूर्ण देशी बनावटीचे असून अमेरिका, चीन आणि रशियाच्या बरोबर आता भारत देखील असे क्षेपणास्त्र विकसित करणारा चौथा देश ठरलेला आहे. या क्षेपणास्त्रामुळे हायपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची निर्मिती आता आपल्या देशामध्ये करणं शक्य होणार आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ध्वनीच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त वेगाचं हे जे काही हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटेड व्हेकल क्षेपणास्त्र आहे हे असून याच्या माध्यमातून आपल्याला आता हायपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्राची निर्मिती आपल्या देशामध्ये करता येणार आहे. ठीक आहे, आणि म्हणून प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर आहे DRDO. प्रश्न क्रमांक 4. जम्मू काश्मीर सरकारने नुकतेच स्प्राओ SPARROW पोर्टल विकसित केले असून ते कशाशी संबंधित आहे. ती स्मार्ट प्रशासनाकरिता ऑनलाईन प्रणाली आहे. ते वाढत्या दहशतवादी कारवायांना आळा घालण्याची ड्रोन मशीन आहे. कर संकलनासाठी सुरू केलेले ऑनलाईन पोर्टल आहे आणि वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्मार्ट प्रशासनाकरता ऑनलाईन प्रणाली. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5. नुकतेच VK कामत समितीने आपला अहवाल केंद्र शासनाला सादर केला, तो कशाशी संबंधित आहे. रेल्वे खासगीकरण, बँक कर्ज पुनर्गठन विषयी, COVID-19 उपाययोजना विषयी आणि राफेल विमान खरेदी भ्रष्टाचाराविषयी. प्रश्न क्रमांक 5 चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बँक कर्ज पुनर्गठना विषयी. चला पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 6. केंद्र सरकार डॅश राज्यातील तंजावर या जिल्ह्याला राज्यातील पहिला पूर्ण डिजिटल जिल्हा म्हणून घोषित केले आहे. राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू. केंद्र सरकारने कोणत्या राज्यामधील तंजापूर नावाच्या जिल्ह्याला पहिला पूर्ण डिजिटल जिल्हा, महत्वाची न्यूज आहे, पूर्ण डिजिटल जिल्हा म्हणून घोषित केले आहे. राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू. तर प्रश्न क्रमांक 6 चं योग्य उत्तर आहे तमिळनाडू. तमिळनाडू राज्यामधला तंजापूर नावाचा जिल्हा आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. सन 2021 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स क्रीडा स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहेत. चीन, भारत, ब्राझील, रशिया. तर 7 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारत. मित्रांनो, आपल्या देशामध्ये पुढच्या वर्षी जे काही 2021 मध्ये ब्रिक्सच्या क्रीडा स्पर्धा होणार आहेत त्या होणार आहेत. ठीक आहे, चला आजचा शेवटचा आणि तुमच्यासाठीचा महत्वाचा रॉयल प्रश्न 9 सप्टेंबर 2020 चा.
खालीलपैकी कोणाची नागरी उड्डाण वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहिल्या महिला महासंचालक, अतिशय महत्वाची न्यूज आहे. तरुण, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तुम्ही नक्की प्रयत्न करा कमेंट बॉक्स मध्ये. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडीचे डेली करंट अफेअरचे प्रश्न या युट्यूब चॅनलवरती दररोज पाहायला मिळणार आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या. पर्याय आहेत उषा पाध्ये, चंद्रिमा शहा, अंजली भार्गव आणि ललिता नारायण. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नोंदवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या करंट अफेअरच्या चालू घडामोडी प्रश्न संचामध्ये. धन्यवाद.